आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NMMS परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहेत. म्हणजेच या ठिकाणी अनेक पालकांचे या ठिकाणी विचारणा होत होती की सर आणखीन काही कागदपत्रे द्यावयाची आहेत त्यामुळे यासाठी फॉर्म भरता येईल का. तर अशा सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना सांगण्यास अत्यानंद होतो की आपणाला नियमित शुल्कासह या ठिकाणी अर्ज भरता येणार आहेत. या ठिकाणी पूर्वीची जी काही तारीख होती यामध्ये 25/7/2023 ते 23/8/2023 पर्यंत आपण हे अर्ज भरू शकत होतो, परंतु या ठिकाणी सुधारित दिनांकामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 25/7/2023 ते 2 सप्टेंबर 2023 पर्यंत आपण नियमित शुल्कासह हे अर्ज या ठिकाणी भरू शकणार आहोत. तर विलंब शुल्कासह अर्ज आपण 3 सप्टेंबर 2023 ते 7 सप्टेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह आपण अर्ज या ठिकाणी भरू शकणार आहोत. तर अतिविलंब शुल्कासह 8 सप्टेंबर 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये आपण अतिविलंब शुल्कासह हे अर्ज भरू शकणार आहोत. तसेच दिनांक 12 सप्टेंबर 2023 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. सदरची माहिती अनुराधा ओक, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे आणखीनही NMMS परीक्षेसाठीचे जे अर्ज जमा करावयाचे राहिलेले असतील अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज या ठिकाणी भरून परीक्षेची तयारी करावयाची असणार आहे. तर NMMS परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.